नमस्कार, मी धीरज मानमोडे। कृषी प्रधान टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत। पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी। वर्धेतील महायुतीचे लोकसभेचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचार सभेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी वर्धा येथे येणार आहे। सुरुवातीला 28 मार्चला ही सभा होणार होती, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे आता ही सभा 1 एप्रिलला स्वावलंबी मैदानावर 11 वाजता होणार असल्याची माहिती भाजपा लोकसभा प्रमुख सुधीर देव यांनी कृषी प्रधान टीव्हीशी बोलताना सांगितली। वर्धा लोकसभेचे भारतीय जनता पक्ष, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या युतीचे उमेदवार श्री रामदासजी तडस यांच्या प्रचारासाठी भारताचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदी 1 एप्रिल रोजी वर्धा शहरात येत आहेत। या सभेला वर्धा लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती। 1 एप्रिलला महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार रामदास तडस यांचा वाढदिवस असल्याने या दिवशी होणारी सभा त्यांच्या दृष्टीने अधिक महत्वाची आहे। सभेचे नियोजन करण्यासाठी 3 दिवस वाढीव मिळाले याचा फायदा त्यांना होणार असल्याचं सांगितले जात आहे। या अधिकच्या 3 दिवसात गर्दी करण्यासाठी नियोजन केले जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं। आदित्य वानखेडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, वर्धा। आता तुम्ही पाहू शकता आपल्या बातम्या आपल्या मोबाईलवर। त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषी प्रधान टीव्हीच्या फेसबुक पेजला लाईक करायला विसरू नका। पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार।